बातमी राजकीय वर्तुळातून बघूयात. माजी खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे. नवनीत राणा यांच्या जात वैधता प्रमाणपत्राविरोधात पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्यात आल्याचा इशारा माजी मंत्री आनंदराव अडसूळांनी दिलाय. नवनीत राणा यांचं जात वैधता प्रमाणपत्र सर्वोच्च न्यायालयानं वैध ठरवलं होतं, त्यामुळे लोकसभा निवडणूक लढण्याचा त्यांचा मार्ग त्यावेळेला मोकळा झाला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात कॅव्हेट दाखल करणार असल्याचं माजी मंत्री अडसूळ यांनी म्हटलंय. त्यामुळे पुन्हा एकदा अडसूळ विरुद्ध राणा असा सामना रंगताना देखील पाहायला मिळणार आहे. ह्या केस लॉ दाखवून की जर हायकोर्टाला काय अधिकारच नाही असं थोडक्यामध्ये त्यांनी जजमेंटमध्ये म्हटलेलं आहे, तर लोकच कास्ट कोटी कमिटीकडे आपापले जातील, सर्टिफिकेट घेतील, भले मॅनेज करून घेतील किंवा पैसे देऊन घेतील आणि निवडणुका लढतील, ॲडमिशन्स घेतील. हा विषय दिसायला सोपा नाही आहे, तो फार मोठा आहे. तो बोगसगिरीला आणखी चालना मिळणार, त्याला क्युरेटिव्ह ॲप्लिकेशन म्हणतात. ते सुप्रीम कोर्टात लढणार, मग 3 किंवा 4-5 जजचं ते बेंच असतं. बातमी राजकीय वर्तुळातून बघूयात. माजी खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे. नवनीत राणा यांच्या जात वैधता प्रमाणपत्राविरोधात पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्यात आल्याचा इशारा माजी मंत्री आनंदराव अडसूळांनी दिलाय. नवनीत राणा यांचं जात वैधता प्रमाणपत्र सर्वोच्च न्यायालयानं वैध ठरवलं होतं, त्यामुळे लोकसभा निवडणूक लढण्याचा त्यांचा मार्ग त्यावेळेला मोकळा झाला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात कॅव्हेट दाखल करणार असल्याचं माजी मंत्री अडसूळ यांनी म्हटलंय. त्यामुळे पुन्हा एकदा अडसूळ विरुद्ध राणा असा सामना रंगताना देखील पाहायला मिळणार आहे. ह्या केस लॉ दाखवून की जर हायकोर्टाला काय अधिकारच नाही असं थोडक्यामध्ये त्यांनी जजमेंटमध्ये म्हटलेलं आहे, तर लोकच कास्ट कोटी कमिटीकडे आपापले जातील, सर्टिफिकेट घेतील, भले मॅनेज करून घेतील किंवा पैसे देऊन घेतील आणि निवडणुका लढतील, ॲडमिशन्स घेतील. हा विषय दिसायला सोपा नाही आहे, तो फार मोठा आहे. तो बोगसगिरीला आणखी चालना मिळणार, त्याला क्युरेटिव्ह ॲप्लिकेशन म्हणतात. ते सुप्रीम कोर्टात लढणार, मग 3 किंवा 4-5 जजचं ते बेंच असतं. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.